छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही लोककल्याणकारी रयतेच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. राजमुद्रा ही प्रशासकीय बाब होती, म्हणूनच स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या निर्णयांना प्रचंड महत्त्व होतं. ती राजमुद्रा एक प्रेमापोटी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही अस्सल संसाधनं त्या काळातली होती त्याच्यावर प्रेम म्हणून शिवप्रेमी आदराने ते वापरतात. परंतु राजकारणासाठी राजमुद्रेचा वापर होणं म्हणजे ही फार चुकीची गोष्ट आहे. मनसे नवीन झेंडा बदलत आहे, भगवा झेंडा आणत आहे, भगवा झेंडा स्वीकारत आहे, याबद्दल मनसेचं अभिनंदनच. परंतु त्या भगव्या झेंड्यावर राजमुद्रा त्या ठिकाणी छापली जाणार आहे अशा हालचाली मनसेच्या गोटांमधून काय आणि त्यांच्या नेत्यांच्या एकंदरीत वागण्यावरून दिसत आहे. याचा अर्थ मताचा जोगवा मागण्यासाठी, मतांची भीक मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जी काय अधिकृत राजमुद्रा होती ती कुणालाही वापरता येत नाही. ती जर मनसे राजकारणासाठी झेंड्यावर वापरत असेल तर संभाजी ब्रिगेडचा त्याला विरोध आहे. आमची विनंती आहे, तुम्ही भगवा झेंडा घेतला, आम्ही तुमचं स्वागत केलं, अभिनंदन करू. परंतु जर राजमुद्रा घेणार असेल तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र विरोध या ठिकाणी आम्ही करू. लोकशाही पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक गोष्टी निर्माण करण्याच्या किंवा निर्णय घेण्याचे जरी अधिकार असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. राजमुद्रा हे राष्ट्रीय प्रतीक आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्सल साधनापैकी एक आहे. ती राजमुद्रा राजकारणात कुणालाही वापरता येणार नाही, मनसेलाही ती वापरता येणार नाही. या माध्यमातून मनसेचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या इतर नेत्यांना ही विनंती आहे की 23 तारखेला तुमच्या अधिवेशनाला संभाजी ब्रिगेडच्या शुभेच्छा. परंतु जर आपण हा झेंडा निर्माण करत असाल आणि त्याच्यावर जर राजमुद्रा उमटवून ती जर राजकारणासाठी वापर करत असाल तर त्याला आमचा विरोध आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि दोन्ही गाद्या म्हणजे आदरणीय छत्रपती उदयन महाराज भोसले साहेब आणि छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले किंवा छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे आम्ही लेखी उद्या तसा पत्रव्यवहार करणार आहोत. त्यांच्याकडे लेखी राजमुद्रा वापरण्याबाबत आपण आक्षेप घ्यावा असं